या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या हरामखोरांना भरचौकात फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे असे कृत्य त्याने केले आहे। मात्र कायद्याच्या चौकटीत राहून ही त्याला फाशीची शिक्षा मिळेल असा विश्वास भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील एका 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली। या घटनेनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पीडित मुलीच्या परिवाराची आज सांत्वनपर भेट घेतली आणि त्यांची सहानुभूतीपूर्वक चौकशी देखील केली आहे। पाहूयात चित्रा वाघ भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष हे काय म्हणाले आहेत तो व्हिडिओ। नाही, अतीव दुःख देणारी ही घटना आहे। आपण पाहतोय की एका 9 वर्षाच्या 9 वर्ष पण नाही 8 वर्ष आणि काही महिन्यांच्या मुलीसोबत अतिशय निर्घृण असा प्रकार करण्यात आला आणि तिला मारून टाकण्यात आलं अशी घटना आज या गावामध्ये घडली आहे। आज मी आणि माझ्यासोबत आमचे सहकारी आमचे आमदार मंगेश चव्हाण या ठिकाणी काल येऊन गेले। आमची संपूर्ण महिला मोर्चाची टीमही काल येऊन गेली आणि आज त्या परिवाराची आम्ही भेट घेतली। घडलेली घटना ही अत्यंत वाईट आहे। पोलिसांनी अगदी काही तासांमध्ये आरोपीच्या मुसक्यासुद्धा आवळल्यात। निश्चितपणे त्याला फाशी झाल्याशिवाय राहणार नाही। शासन हे त्या ठिकाणी पूर्णपणे परिवाराच्या सोबत आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी त्याला सोडण्याची भूमिका हे जे आता लोकं म्हणत आहेत की नाही फाशी दिलीच पाहिजे, हरामखोराला फाशीच दिली पाहिजे आणि ती नक्की होणार हा मला विश्वास आहे। एक आई म्हणून मला विचाराल तर मी नक्की हे सांगेन की अशा हरामखोरांना भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे। परंतु आपल्याकडे कायदे आहेत, आपल्याकडे जी चौकट आहे त्यानुसार हा खटला चालवला जाईल आणि या हरामखोराला फाशीशिवाय दुसरी शिक्षा होणार नाही हे मात्र मी तुम्हाला इथे विश्वासाने सांगते। आत्ताच आपल्याला माहिती आहे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वलजी निकम यांनी आमचे आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या फोनवरनं संपर्क केला, त्यांच्याशी आत्ताच बोलणं झालं आणि तेही म्हणाले की आपणही ही केस लढवूया आणि असल्या विकृतीला ठेचण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे। मला हे सांगायचं आहे, सरकार आपलं काम करत आहे, पोलीस आपलं काम करत आहेत, पोलिसांचं कौतुक करायला पाहिजे की परिवाराचंही म्हणणं आहे। पहिल्या म्हणजे ज्या वेळेला ही घटना घडली, मिसिंगची कंप्लेंट आली की मुलगी सापडत नाही आहे, तेव्हापासून 40 गावचे पोलीस हे ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आणि काही तासामध्येच सगळ्या घटनांचा उलगडा झाला ज्याची कल्पना आपल्याला सगळ्यांना आहेच। परंतु समाजामध्ये भडगावमध्ये समाजामध्ये या विकृती घडत असताना आपल्यालाही तुम्हाला मला सगळ्यांना सजग नागरिक म्हणून वावरणं तितकंच गरजेचं आहे। हे विकृत कोण आहेत हे बाहेरून आलेले नाही आहेत, शेजारीच आहेत, सारखं येणं जाणं आहे। म्हणजे इतकं त्याला आपण काय म्हणू की इतकी घाणेरडी वृत्ती आहे की इतकं वाईट कृत्य केल्यानंतरसुद्धा त्या परिवारांना येऊन भेटणं किंवा त्यांच्यामध्येच आम्ही मुलीला शोधतो आहे अशा पद्धतीचं ढोंग करणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या। विकृती वाढत चालली आहे, कुठेतरी ठेचण्यासाठी आपण समाज म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं तितकंच गरजेचं आहे। ही मुलगी फक्त या गावची मुलगी नाही किंवा त्या आईवडिलांची मुलगी नाही, ही राज्याची मुलगी होती आणि अशा हजारो मुली वाचवण्यासाठी जे जे काही करता येईल ते निश्चितपणे सरकार म्हणून सरकार करतं आहे, पोलीसही तितकेच दक्ष आहेत, समाज म्हणून आपण कुठं कमी पडतो आहे का हे पाहणं फार गरजेचं आहे आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन या मुलींच्या रक्षणाची जबाबदारी घेणं गरजेचं झालं आहे। अशा घटना घडणं हे समाज व्यवस्थेचं अपयश असं म्हणू शकतो? नाही, मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा घटना घडते आणि समोर येते त्यावेळेला पोलीस आणि शासन यांची भूमिका चालू होते, परंतु आपण समाज म्हणून किती सजग आहोत हे बघणं अतिशय गरजेचं आहे। आपल्याच आपण आता शहरांमध्ये पण तुम्ही बघाल बऱ्याच मुली अडचणीत असतात, रडत असतात, पळत असतात, रस्त्यावर कोणी पाठलाग करत असतं। परवाचीच पुण्याची तुम्ही घटना बघितली की 2 सजग मुलं होती म्हणून त्या मुलीचा जीव वाचला। अशी सजगता प्रत्येकाने दाखवणं गरजेचं आहे आणि आपल्या मुलांना आपण बघतो शाळेत जाणारी मुलं ही लहान मुलं आहेत, 8 वर्ष 9 वर्ष त्यांना अजून तितकी समज नाही आहे, त्यामुळे आपल्यालाही तिथं लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं मला एक आई म्हणून मला नक्की वाटते। झालेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जे जे काही करता येईल त्या त्या खबरदारी घेणं आवश्यक आहे। अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला की शासनाची भूमिका काय असली पाहिजे, लोकांची काय असली पाहिजे? मी तुम्हाला हे सांगते की घटना घडल्यानंतर या सगळ्या गोष्टी समोर येतात ज्या ऑथॉरिटीज असतात, जशा पोलीस ऑथॉरिटी आली किंवा सरकार आलं, प्रत्येक घरटी पोलीस देणं शक्य नसतं, त्यामुळे आपल्या गावातल्या मुलांची मुलींची रक्षा करणं, सुरक्षा करणं, लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं हे मला वाटतं आपल्या सगळ्यांचं दायित्व आहे, मग ते शहर असो किंवा गाव असो।
आपण बहुतेक म्हणजे गावामध्ये तरी अशा गोष्टी घडताना दिसत नाही. दुर्दैवाने असं दिसतंय की गावातले सगळे शेतामध्ये गेले आणि घरात कोण नाही. बरं, असं आपल्याला शेजारी राहणारी लोकं, आपल्याला रोजच्या रोज भेटणारी लोकं यांच्यावरती अशा पद्धतीचा विचार आपण करू शकत नाही की हे इतके खालच्या पातळीला जाऊ शकतात किंवा इतके हरामखोर असू शकतात. आता ही घटना झाल्यानंतर, अशी घटना याच्या आधी मला आठवतं आहे मावळमध्ये सुद्धा झाली होती, अशाच टाईपमध्ये याच मुलीचा वयोगट होता आणि तिथेसुद्धा शेजारीच राहणारा मुलगा होता आणि त्याने त्या मुलीसोबत वाईट कृत्य करून तिला मारून टाकलं, पाण्याच्या पिंपामध्ये तिला ठेवलं. 2 दिवसांनी कळालं, तेही वेळेला तेही सगळ्या तपासामध्ये एकत्र होते आणि मग जिथे जिथे सभा झाल्या, गावातली लोकं बसली, तिथं येऊन आरोपी बसला. पोलिसांनी तिथेही शर्त लावली, काही तासामध्ये आरोपी पकडले. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, समाजामध्ये अशा पद्धतीचे मुखवटे घालून जी वावरणारी माणसं आहेत त्यांचं मुखवटे फाडायचं काम हे समाज म्हणून आपल्याला करणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं नक्कीच काम करतील, सरकार 100% काम करेल, पूर्णपणे ताकदीने उभे. आज तुम्हाला मी सांगते की मंगेश चव्हाण आहेत, खरं तर हा त्यांचा मतदारसंघ नाही आहे, त्यांच्या शेजारचा मतदारसंघ आहे. पण ज्यावेळेला ही घटना समोर आली त्यावेळेला एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ते त्या ठिकाणी आले नाही. ताई, मला जाणं गरजेचं आहे. काल माझं त्यांच्याशी बोलणं झालं, ते मला म्हणले, ताई तुम्हाला मी सांगू शकत नाही इथे परिस्थिती कशी आहे त्या परिवार